सुप्रभात मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये फनफेअर आहे एका बिल्डिंगमध्ये, तर तिथे आम्ही मालवणी कोंबडीवाड्यांचा स्टॉल लावणार आहे, तर त्याची तयारी चालू आहे। ते त्याच्यासाठी हे बनवलं आहे QR कोड आणि सगळं, तर बघूया कशी एकूण एक तयारी चालू आहे ती। ही आमची दीदी खोबरं वाजते, बघू शकता। हे एक्सेप्शन आहे। तर अजून इथे तयारी चालू आहे, स्टे ट्यून। अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे। चिकनचे सगळं मटेरियल सामान स्पेशल मालवणी मसाला, आणि आता इथे चिकन लोड करते आई, पप्पा तिला गाईड करत आहेत। अशा प्रकारे चिकन लोड शिजत आहे, भाजत आहे। सगळं मटेरियल वडे बनवण्याचे कार्यक्रम चालू। वडे बनवण्याचा कार्यक्रम चालू, कार्यक्रम। ह्या आमच्या शेजारील काकू आणि आमची कृषिका फरसान खाते आमची ताई वडे बनवते। गरम गरम वडे गरम वडे तुम्ही नक्की या संध्याकाळी। गरम गरम मालवणी वडे कृषिकाला विचारूया। ऋषिका वडे कसे झाले? कसे झाले? मस्त 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 मस्त। तर फायनली मित्रांनो, सगळा सेटअप तिथे स्टॉल वर झालेला आहे, तर मी तुम्हाला घेऊन जातो कसं काय आहे ते फनफेअर अँड आमचा स्टॉल दाखवतो। लेट्स गो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांनी घ्या स्टॉल करा। आपला
स्टॉल ओवरऑल कोणती कोणती दुकान आहेत ती आपण बघूया. हे आहे काहीच जडीबुटी टाईप औषधांचं दुकान आहे. त्याच्यानंतर हे आहे वेगवेगळे खेळ आहेत लहान मुलांसाठी, लक्की ड्रॉ टाईप, सेवन लक्की डाऊन. त्याच्यानंतर हे आहे चिकनचं खीमा पाव, ते सगळं फ्रँकी. हेही मासे मच्छ्यांच्या वेगवेगळ्या डिश आहेत ते, फ्रँकी वगैरे. चिकनच्याच रेसिपी नॉनव्हेज आहेत जास्त करून. हेही तसंच काहीचं आहे. इथे पण बिर्याणी अँड ऑल, बिर्याणीचे चिकन बिर्याणी. त्यानंतर इथे आहे पेस्ट्रीज, बन केक्स अँड ऑल. एक आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे काही. त्याच्यानंतर इथेही खिमा पाव. हे टाटा यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स लावलेले आहेत, टाटा ग्लुकोज वॉटर वगैरे, हे सगळं आहे. इथेही चिकन लॉलीपॉप, मोमोज. इथे पाणीपुरी आहे ना, त्यांचा स्टॉल आहे पाणीपुरी, शेवपुरी. हे आहे सारासचं केक शॉप, सारास किचन केक शॉप आहे. त्यानंतर इथे साड्यांचं, वेगवेगळ्या साड्या. हे परत पेस्ट्रीज, केक्स, पॅनकेक्स. परत एकदा चिकन पाव. चिकनच्या खूप साऱ्या रेसिपीज आहे. हे आहे परत पेस्ट्रीज, साड्याज, उमाज हँडलॉम साडीज. हे प्रत्येक जत्रेत असतंच. अशा प्रकारे असे स्टॉल आहेत इथे. श्रीकृष्ण कॅटरर्सचं जेवण, त्यांची टेस्ट बघायला मी स्टॉल लावला आहे, बघू शकता. विविध प्रकारच्या स्टॉल्स, खाण्याचे विशेष करून जास्त पदार्थ. हे लहान मुलांच्या खेळण्याचं आहे तिकीट. ही आहे सेम. आणि आमची कृषिका इथे खेळते आहे, विमानात बसली आहे बघा. काकी आहे.